मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख लगाने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। असाच प्रवास यशस्वी केलाय क्रिस्टल डेव्हलपर्स ने। खरतर सोलापूर हे गिरणगाव या सिद्धरामेश्वरांच्या पुण्यनगरीचा विकास झपाट्याने होत गेला। या विकासाभिमुख शहरात रिअल इस्टेट क्षेत्र अत्यंत झपाट्याने विस्तारित झालं, ज्यात क्रिस्टल डेव्हलपर्सचं मानाचं स्थान आहे। सर्वसामान्य माणसाला परवडेल अशा दरात त्यांच्या घराची स्वप्नपूर्ती व्हावी या उदात्त हेतून दिनांक 21 ऑक्टोबर 2018 मध्ये सुनील किसनसा बुरबुरे, सुनील सत्यनारायण कोंडा व लक्ष्मण सीताराम कोळी या तीन मित्रांनी एकत्र येऊन क्रिस्टल डेव्हलपर्सची स्थापना केली। क्रिस्टलचे भागीदार असणारे लक्ष्मण सीताराम कोळी हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत पदवीधर झाले। इयत्ता 7वीत असतानाच वडिलांचं छत्र हरवलं। पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर वाहतुकीच्या व्यवसायात दाखल झाले, मात्र तो देखील डबघाईला आला। त्यानंतर ते रिअल इस्टेट क्षेत्रात दाखल झाले। क्रिस्टल डेव्हलपरमध्ये सध्या ते NA सोबतच महापालिका, ग्रामपंचायत, कलेक्टर परवानेसह सर्व परवाने मिळवण्याचं काम पाहतात। क्रिस्टल डेव्हलपर्समध्ये आम्ही तिघं पार्टनर आहोत। सुनील किसनसा बरोबरे कस्टमरशी कन्व्हिन्स करणे किंवा बँकेचं लोन करणे, साईटचे व्हिजिट करणे हे काम होतात। सुनील सत्यनारायण कोंडा जे आहेत ते सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं त्यांना साईट डेव्हलपमेंट करणं आणि इतर काही जे ऑफिसेसचे स्टाफ मेंटेन करणं हे सगळं सुनील कोंडा बघतात। मी लक्ष्मण कोळी बऱ्याच दिवसापासून ह्या बिझनेसमध्ये असल्यामुळं जमिनीमधलं म्हणा किंवा सातबाऱ्यामधलं थोडंफार माहिती असल्यामुळं मी माझ्या आवडीचे क्षेत्र म्हणून मी हे क्षेत्र निवडून घेतलं आणि तलाठी ऑफिसच्या कार्यालयापासून ते कलेक्टर ऑफिसपासून जे काही कार्यालय आहेत म्हणजे जे लिगल डॉक्युमेंट्स काढणे, रितसर NA ची प्रोसिजर करणे, जे काय असेल सर्च रिपोर्ट करणे, जमीन घेणं, हे सगळ्या बाबी माझ्याकडे मी जे आवडीचा विषय असल्यामुळे ते माझ्याकडे मी ठेवून घेतलेला विषय। असं एकंदरीत आमचं क्रिस्टल डेव्हलपरचा म्हणजे प्रवास चालू आहे। क्रिस्टलचे दुसरे भागीदार असलेले सुनील किसनसा बुरबुरे यांनी दयानंद महाविद्यालयातून BSC ची पदवी प्राप्त केली। त्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली। पोलीस उपनिरीक्षक होण्याचं त्यांचं स्वप्न होतं, मात्र कित्येक वेळा तयारी करूनही हुलकावणी मिळाल्यानं ऑटोमोबाईल स्पेअर पार्ट विक्रीचा व्यवसाय सुरू केला। पुढे त्यांनी स्वतंत्रपणे महापालिकेची इलेक्ट्रिकची कंत्राटी कामं घेण्यास सुरुवात केली व याच काळात सुनील कोंडा हे प्लॉटिंगच्या व्यवसायात आले होते। त्यांच्या आग्रहावरून सुनील बुरबुरे यांनी आपला इलेक्ट्रिकचा कंत्राटी व्यवसाय सोडून ते रिअल इस्टेटच्या क्षेत्रात उतरले। 21 ऑक्टोबर 2018 साली आम्ही क्रिस्टल डेव्हलपरची स्थापना केली। आम्ही प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काहीतरी नवीन नवीन म्हणजे सुविधा देणे, नवीन नवीन उपक्रम राबवणे हे आम क्रिस्टल डेव्हलपरची खासियत आहे। व्यवहार जे काही होतात ते पूर्ण पारदर्शक व्यवहार करण्याचा आमचा कौल असतो। माझं बेसिक रोल मार्केटिंगचं आहे आणि जास्तीत जास्त कस्टमरशी माझा अप्रोच असतो। कोल्हापूरमध्ये एवढ्या छोट्याशा 8 एकर 10 एकरच्या प्रोजेक्टमध्ये कोणीही पाणी टाकी देत नाही। जितके प्लॉट आहेत त्या सगळ्या प्लॉटधारकांना आम्ही आमच्या पाण्याची सोय करून देण्याचा प्रयत्न करतो आहे। आम्ही जिथे ड्रेनेजची सुविधा नाही तिथे देखील आम्ही ड्रेनेजची सोय देण्याचा प्रयत्न करतो आहे। आता मुळेगावमध्ये आम्ही आता सध्याचा एक प्रोजेक्ट चालू करतोय, तिथं आम्ही रो हाऊस प्रोजेक्ट करतोय। मध्यमवर्गीय लोकांना रो हाऊस देता येईल। 13 लाखामध्ये 1 BHK आणि 15 लाखामध्ये 2 BHK आम्ही घर बांधून देण्याचा उपक्रम आम्ही राबवतो। क्रिस्टलचे तिसरे भागीदार असणारे सुनील सत्यनारायण कोंडा यांनी स्थापत्य शाखेतील आर्किटेक्ट ड्राफ्ट्समन ही पदविका प्राप्त केली आहे। सोलापूर महापालिकेत स्थापत्य कंत्राटदार म्हणून त्यांना 6 वर्षाचा अनुभव आहे। हे काम करत असताना वाढलेल्या जनसंपर्कातून त्यांनी प्लॉटिंगच्या व्यवसायात उडी घेतली व त्यांच्या आग्रही हाकेला प्रतिसाद देत सुनील किसनसा बुरबुरे आणि लक्ष्मण सीताराम कोळी या मित्रांनी एकत्र येऊन रिअल इस्टेटच्या व्यवसायात स्वतःला झोकून दिलं। मी सुनील कोंडा, मी सिव्हिल इंजिनियर असून मी साईडची डेव्हलपमेंटचे कामाबद्दल मी सगळं बघतो। मी बिल्डिंग वर्क म्हणा, स्ट्रक्चरलचे वगैरे म्हणा, सगळं कस्टमरचे वगैरे मी बघतो। ते मुळेवाला एक स्कीम चालू केलं आपण क्रिस्टल व्ह्यू म्हणून, तिथं कमीत कमी बजेटमध्ये
10-15 हजार महिन्यावरी असलेल्या लोकांना घर नाही, चांगल्या ह्याच्यामध्ये प्लॉटमध्ये बसवून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. सगळं सर्वसामान्य लोकांचे जे गरज असतात, घर बांधून राहायचं, ते आम्ही क्रिस्टल डेव्हलपरकडनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. कुंभारी येथे योगायोगाने 7 एकर जमीन मिळाली. शहरातील एका डेव्हलपर्स कंपनीच्या सहकार्यानं ही जमीन डेव्हलप करीत तिघांनी दयाल सिटी हा प्लॉटिंगचा प्रकल्प उभारला. या पहिल्याच प्रकल्पाला ग्रामीण भागातील ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातून तिघांनी ग्राहकांना दिलेली आश्वासनं पारदर्शकतेनं पूर्ण केली. त्यामुळे तिघांनी आपल्या फर्मचं नाव क्रिस्टल डेव्हलपर्स असं ठेवलं. अवघ्या 3 वर्षातच दयाल सिटी, कलावती विहार, क्रिस्टल सिटी, क्रिस्टल वाटिका, नीलनाथ रेसिडेन्सी, क्रिस्टल व्ह्यू असे तब्बल 6 प्रकल्प यशस्वी करत ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरत क्रिस्टल डेव्हलपर्सने आपला वेगळा ठसा उमटवला. या यशस्वी प्रोजेक्टनंतर क्रिस्टल डेव्हलपर्सच्या वतीनं केवळ 11,64,000 रुपयांमध्ये सर्वसामान्यांना परवडणारा क्रिस्टल व्ह्यू साकारतो आहे. कॉन्क्रीट रोड, स्ट्रीट लाईट, प्रॉपरली चेंबर ड्रेनेज लाईन, बस स्टॉप, मंदिर, ओपन प्लेस यांसारख्या अनेक अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण प्लॉट किंवा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून क्रिस्टल व्ह्यू ग्राहकांना आकर्षित करत आहे. शांत व निसर्गरम्य वातावरणात विविध डिस्काउंट ऑफरसह प्रत्येक मध्यमवर्गीयांना परवडेल अशा दरात उत्तम बांधकामाचा दर्जा व तब्बल 7 एकरात विस्तारलेल्या या रोड टच क्रिस्टल व्ह्यूने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. आपलं हक्काचं घर घेण्याची इच्छा प्रत्येक ग्राहकांची आहे. नॅशनलाइज्ड बँक व प्रायव्हेट बँकेच्या कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे. तब्बल 90% फंडिंग आहे. त्याबरोबरच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 31 मार्च 2021 पर्यंत बुक केल्यास तब्बल 2,67,000 लाभ उपलब्ध आहे. एकंदरीतच क्रिस्टल डेव्हलपर्सने आपल्या अनोख्या योगदानाने सोलापुरातील रिअल इस्टेट क्षेत्रात आपलं मानाचं स्थान मिळवत ग्राहकांच्या पसंतीस उतरत आपलं अतुल्य स्थान निर्माण केलंय असं म्हणणं वावगं ठरणार नाही.